औद्योगिक सकारात्मकता देशाच्या जडणघडणीत यापुढेही निर्णायक ठरेल, तसेच आधुनिक भारताच्या नकाशावर पुण्याने आपला ठसा उमटवावा अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली. आयकॉन्स ऑफ पुणे बिझनेस या पुस्तकाचे प्रकाशनाच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनुप शंकर भट्टाचार्य, अभिजित ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज जयस्वाल, व्हॅल्युएबल ग्रुपचे उपाध्यक्ष नरेंद्र हेटे व्यासपीठावर होते. लोकमत मीडिया लिमिटेडचे अध्यक्ष विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. अत्यंत नेटक्या आणि दिमकदार सोहळ्यास पुण्याच्या उद्योग, व्यापार, साहित्य, कला, क्रीडा, अर्थकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. मुखर्जी म्हणाले, किर्लोस्कर, टाटा, कल्याणी, गरवारे, बजाज, फिरोदिया या पुण्याच्या उद्योगपतींनी दिमागदार कामगिरी केली. गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्राच्या बाबतीत पुणे महत्वाचे आर्थिक केंद्र म्हणून देशात पुढे आले आहे. यापेक्षाही या शहराने विकसित केलेले विकासाचे मॉडेल मला अधिक महत्वाचे वाटते. येथील उद्योजकांच्या सकारात्मक मानसिकतेमुळे पुणे गतिमान होत आहे. स्वतःचा इतिहास असलेल्या पुण्याला भारताच्या हृदयात खास स्थान आहे. स्वतंत्र लढा, सामाजिक चळवळी, साहित्य, संस्कृती या प्रत्येक क्षेत्रात पुण्याचे वेगळे महत्व आहे. पुणे ही केवळ विद्वत्तेची राजधानी नसून महान व्यक्तिमत्वांचेही केंद्र आहे. येथील वक्ते, विचारवंत, लेखक यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. या पार्श्वभूमीवर तरुण उद्योजक आजच्या नव्या युगात देशाच्या प्रगतीसाठी पुढे सरसावत आहेत हे अत्यंत नैसर्गिकच म्हणावे लागेल असे प्रतिपादन मुखर्जी यांनी केले. ते पुढे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योगात पुण्याने गेल्या काही वर्षात लक्षणीय कामगिरी बजावली असून ही क्षेत्रे आर्थिक केंद्रे बनली आहेत. बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी या नव्या क्षेत्रातही पुण्याचे उद्योजक पाऊल टाकताना दिसत आहेत. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, पुण्यातील उद्योजकांची माहिती देणारे आयकॉन्स ऑफ पुणे बिझनेस हे पुस्तक एक आगळा वेगळा उपक्रम आहे. खासदार विजय दर्डा यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम साकारत आहे हे उल्लेखनीय आहे. हे पुस्तक पुढच्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.